नमस्कार मैत्रिणींनो, कितीही नवीन साड्या आल्या तरी काठपदराच्या साडीची फॅशन कधी जुनी होत नाही आणि जुनी होणाराही नाही। काठपदरा साडीची जागा कुणीही घेऊ शकत नाही। पैठणी झालं, नारायणपेठ साडी, कांजीवरम साडी, पेशवाई साडी, बनारसी सिल्क साड्यांवर किंवा काठपदर साड्यांवर तुम्ही हवे तसे एकापेक्षा एक ब्लाऊज शिवू शकता। पण तरीही काही महिला तेच डिझाईनचे ब्लाऊज का कुबाई टाईप ब्लाऊज शिवून घेतात, त्यामुळे महागड्या साड्यांमध्येही हवा तसा लुक भेटत नाही। म्हणूनच आज मी तुम्हाला काठपदर साड्यांच्या ब्लाऊजचा खास डिझाईन दाखवणार आहे आणि काही टिप्सही सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लग्न समारंभ असेल किंवा इतर कोणता कार्यक्रम असेल तर महिला नक्कीच काठपदर साडी नेसण्याला प्राधान्य देतात। आणि काठपदर साडी म्हटलं की ब्लाऊज व्यवस्थित स्टिच करून घ्यायला हवा। साडीचा लुक आकर्षक दिसणे हे बऱ्याचदा ब्लाऊजवर डिपेंड असतं, त्यामुळे जर तुम्हाला काठपदर साडीवर देखणं दिसायचं असेल तर ब्लाऊज हा नवीन पॅटर्नचाच शिवायला हवा। सध्या काठपदरच्या साडीवर बोट नेक ब्लाऊजची फॅशन जोरात चालू आहे। बोट नेक ब्लाऊजमुळे तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज पडत नाही, फक्त सुंदर कानातले घातले तरी तुमचा लुक खूप सुंदर दिसतो। पूर्वी फुग्याच्या बाह्यांची खूप फॅशन होती, पण आता परत तीच पप स्लीव्हची फॅशन परत ट्रेंडिंगमध्ये आलेली दिसून येते। पप स्लीव्हमध्येही आता खूप प्रकार आलेले दिसून येतात। मिनी पप, फुल पप, प्लेटेड पप, सेमी पप, यापैकी तुम्हाला जो आवडेल तो पॅटर्न तुम्ही नक्की शिवून घेऊ शकता। तुम्ही जर नवीन काठपदर साडी घेतली असेल आणि ब्लाऊज शिवायचा असेल तर वरती दाखवल्याप्रमाणे ब्लाऊजचे पॅटर्न तुम्ही नक्कीच शिवू शकता। तुम्हाला खूप सुंदर आणि आकर्षक लुक दिसेल। पण जर तुम्हाला सिंपल ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही मागच्या गळ्याला वेगवेगळे पॅटर्न शिवू शकता। तुम्ही हवं तर ब्लाऊजला लेसही लावू शकता। त्याशिवाय मोठ्या काठांच्या ब्लाऊजसाठी कोणत्याही डिझाईनची गरज पडत नाही। डीप गळा ठेवला तरी खूप छान असा क्लासी लुक येईल। तसेच कोपरापर्यंत ब्लाऊजची फॅशनसुद्धा सध्या खूप चालू आहे। कोपरापर्यंतचा स्लीव्ज मधल्यासुद्धा तुम्हाला एकापेक्षा एक डिझाईन्स बघायला मिळतील, जसं की कीव्हेल पॅटर्न, कट आऊट पॅटर्न, फिल स्लीव्ज, प्लेटेड किंवा बेल स्लीव्जसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। सणा समारंभाला घालण्यासाठी असे पॅटर्न तुम्ही निवडले तर नक्कीच तुमचा लुक स्टायलिश दिसण्यास मदत होईल। नेहमीच तेच पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा वेगवेगळ्या साडीवर वेगवेगळे पॅटर्नचे ब्लाऊज शिवता येतील याचा तुम्ही नक्कीच विचार करा। जर तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी साडी नेसणार असाल तर वरती दाखवल्याप्रमाणे कॉलर नेक किंवा स्टँड कॉलरचे ब्लाऊजसुद्धा तुम्ही शिवू शकता, यामुळे तुमचा लुक खूप मॉडर्न दिसण्यास मदत होईल। जर तुम्ही प्लेन काठपदर साडी नेसणार असाल तर त्यावर तुम्ही वेलवेटचा ब्लाऊज नक्की शिवू शकता। आता वेगवेगळ्या ब्लाऊजची वेलवेटचे ब्लाऊजसुद्धा खूप फॅशन चालू आहेत। जर तुमची काठपदर साडी खूप हेवी आणि त्यावर खूप वर्क केलेलं असेल तर तुम्ही ब्लाऊजही सिम्पलच शिवा। जर माझ्या या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।